गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे व पडणाऱ्या थंडीमुळे कोपरगाव शहरात 2 तर शिर्डी शहरात 2 भिक्षाकरूंचा गारठून मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकत आहे. या बातम्या बघून कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध उद्योजक नारायण शेठ अग्रवाल यांच्या पुढाकाराने व कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते शहरातील गरीब व गरजू लोकांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे या हेतूने माणुसकीची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. सर्वत्र कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. घराच्या चार भिंतीच्या आत राहणारे नागरिकही गारठत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अशातच कोपरगाव शहरात भीक मागून पोट भरणाऱ्या गोरगरिबांना राहण्यासाठी निवारा नसल्याने ते गावात वेगवेगळ्या ठिकाणी संसार थाटून तिथेच झोपतात. थंडीत कशीबशी रात्र काढतात. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे व पडणाऱ्या थंडीमुळे कोपरगाव शहरात 2 व शिर्डीत 2 भिक्षाकरूंचा गाठून मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्वत्र झळकत आहे. या बातम्या बघून या निराधार लोकांचा या थंडीमुळे बचाव व्हावा, त्यांना ब्लँकेटचा आधार होऊ शकतो या सामाजिक भावनेतून शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी रात्रीच्या वेळेस कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ अग्रवाल यांच्या पुढाकाराने व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते शहरातील श्री साईबाबा तपोभूमी बसस्थानक दत्तपार्क तसेच शहरातील विविध ठिकाणी गोरगरीब लोक जे बेघर आहे रात्रीच्या वेळेस ते बाहेर झोपून आपले जीवन जगत आहे अशांचा येणाऱ्या थंडीपासून बचाव व्हावा या हेतूने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले आहे. मायेची ही ऊब पाहून गरजवंतांच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले नारायण शेठ अग्रवाल यांच्यासह डॉक्टर डी एस मोळे योगेश जोगनपुत्रा बजाज सर वीरेश अग्रवाल आदी उपस्थित होते. आज कोपरगाव शहरामध्ये 2 दिवसात पडलेल्या प्रचंड थंडीमुळे गोरगरीब लोकांचे जे रस्त्याच्या ओट्यावर किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर जे उघडे पागडे भिकारी लोक भिक्षुकरी लोक बसले पडलेले असतात अशा लोकांना एक सहारा म्हणून आम्ही आज ब्लँकेटचं वाटप देसले साहेब डॉक्टर मुळे साहेब जोगनपुत्रा माझे पुत्र चिरंजीव वीरेश आणि बजाज सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब्लँकेटचं वाटप केलं आहे. गोरगरीब लोकांचा आशीर्वाद मिळावा हा एकमेव उद्दिष्ट या पाठीमागं आहे. कोपरगाव शहर आणि परिसरामध्ये अचानक थंडीची जी वाढ झालेली आहे, टेम्परेचर डाऊन झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये मागील 2-4 दिवसामध्ये थंडीच्या या डाऊन झालेल्या तापमानामुळे बरेच भिक्षुकरू किंवा भिकारी वजा लोक रस्त्यावर होते, 1-2 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अशा परिस्थितीत जी बातमी होती ती बातमी आम्ही वृत्तपत्रात पण वाचली होती आणि त्या अनुषंगाने नारायण शेठ अग्रवाल यांना आम्ही कळवलं की अशा पद्धतीने जर आपण काही करता येईल तर बघावं. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं, साहेब ठीक आहे, आपण सांगितलं तर आपण मदत करूया आणि जे रस्त्यावर ज्यांच्याकडे पांघरायला किंवा ओढायला काही नाही अशा लोकांना आपण ब्लँकेट वाटूया. अनुषंगाने नारायण अग्रवाल साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे होकार दिल्यानंतर आज रोजी सर्वांच्या त्यांच्या सह आम्ही ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल जे भिकारी किंवा भिक्षुक असतील त्यांना ज्या ठिकाणी शोधून त्या प्रत्येकाच्या अंगावर एक पांघरून घालण्याचा प्रयत्न एक या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून लोकांचं जीवित रक्षण व्हावं या भावनेतनं हे कृत्य आम्ही केलेलं आहे. अवकाळी पाऊस आणि प्रचंड थंडीमुळे पडलेल्या थंडीमुळे बाहेर राहणारे जे लोक आहेत, भिक्षुक आहेत आणि ज्यांना काही सहारा नाही अशा लोकांना सहकार्य करण्याची टी आय साहेबांनी आणि अग्रवाल नारायण शेठ अग्रवाल यांनी जी कल्पना मांडली स्वागतार आहे. त्यांना सपोर्ट म्हणून मी योगेशजी बजाज सर टी आय साहेबांबरोबर आणि नारायण शेठ अग्रवालबरोबर आम्ही पूर्ण सर्वजणांना शोधून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावर पांघरून टाकलं आणि थंडीपासून बचाव होईल एवढं पाहिलं. थंडीमुळे बऱ्याच जणांना त्रास झाला, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला असं कळतं आणि ते फ्रॉस्टबाईट आणि थंडीमुळं टेम्परेचर मेंटेन होत नाही आणि एकदम पडलेल्या थंडीमुळे ॲक्लेमेटायझेशन होत नाही शरीराचं, त्यामुळं अशा प्रकारचं हायपोथर्मियाचे साईड इफेक्ट होत असतात, ते होऊ नयेत म्हणून आम्ही थोडी प्रिकॉशन म्हणून काही जणांना मदत करण्याचा प्रयत्न केला. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.